दीदी मजा व्हाइट पेपर तिथे आहे नमस्कार, मी आदर्श तागे। ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत बदलापूर पश्चिमेला महागणपती मंदिर आहे। आज या ठिकाणी राजेंद्र गोरपडे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि मिथिला नॅचरोपॅथी सेंटर डोणगाव वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी एक मोफत आरोग्यविषयक शिबिर राबवण्यात येत आहे। खरं तर आज आपल्यासोबत वहिनी असतील, वहिनींशी आपण खास बातचीत करणार आहोत आजच्या या विशेष संवादात। मॅडम, काय सांगाल आजचे महाशिबिर कसं आहे? आजकाल तुम्हाला माहितीच आहे की कोरोना ही 2 वर्ष कोरोनाचं थैमान होतं, आणि पण लोकांच्या प्रकृतीवर त्याचा खूप असर होत चालला आहे। आणि ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन पण खूप म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स व्हायला लागले, माझा स्वतःचा पण असा अनुभव आहे। त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की आयुर्वेदिक आणि पंचकर्म ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक नॅचरोपॅथी हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सुद्धा लोकांचे आजार पूर्णतः बरे झालेले आहेत, हे अनुभव आहेत लोकांचा। तर आपल्या इथे डॉक्टर अंजू झा आहेत, त्यांचं इथे आपल्या हैदराबादमध्ये क्लिनिक आहे। तर आज आम्ही लोकांसाठी खास त्यांचं इथे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीचा लाभ। वहिनी, नॅचरोपॅथी याच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या आजारांवर उपचार केले जातात आणि कशा पद्धतीची ती उपचार पद्धती असते? आजार तर सगळ्याच प्रकारचे, सगळ्यात प्रथम म्हणजे त्या डॉक्टर आहेत त्या आपली नाडी बघून आपल्या आजाराचं निदान सांगतात, आपल्याला म्हणजे आजार काय आहे तो ते ओळखतात। आता मला स्वतःला पित्ताचा त्रास आहे हा त्यांनी मी न सांगता त्यांनी स्वतः ओळखला की तुम्हाला ॲसिडिटी आणि मायग्रेन आहे का, असं मला त्यांनी डायरेक्ट विचारलं। तर म्हटलं हो मॅडम, आणि मग त्याच्याप्रमाणेच ॲसिडिटी असो, हार्टचे इश्यूज असो, डायबिटीज असो, असे बरेच वेगळे पोटाचे विकार असो, हे सगळे प्रकार आपल्या शरीरातूनच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याच्यावर मात कशी करायची आहे त्या आजारावर, हे त्यांच्याकडून आपल्याला ट्रीटमेंट मिळणार आहे। बदलापूरकरांनो या ठिकाणी हे महाशिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। वहिनी, काय आवाहन कराल बदलापूरकर जनतेला? माझं सगळ्या बदलापूरच्या तमाम जनतेला आव्हान आहे की आपण एमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथिक औषधं घेतोच, डॉक्टरांकडे जातोच, पण आपल्याला जर आपले आजार मुळापासून बरे करायचे असतील तर आपण नॅचरोपॅथी ह्या विभागाकडे वळलं पाहिजे आणि त्यांची ट्रीटमेंट घेतलीच पाहिजे। तर तुम्ही देखील या महाशिबिराचा लाभ घेऊ शकता। या ठिकाणी समाज हॉल हिंद्रेपाड्यामध्ये हे शिबिर राबवण्यात येत आहे। वहिनींनी सांगितल्याप्रमाणे नॅचरोपॅथी हा सुद्धा एक पर्याय असू शकतो आणि याचा नक्कीच आपण सर्वांनी लाभ घ्यावा। नुकतंच आपण वहिनींकडून नॅचरोपॅथीबद्दल ऐकलं आहे। आपल्यासोबत डॉक्टर अंजू झासुद्धा आहेत। आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात की नॅचरोपॅथी नेमकी काय आहे आणि कशी आहे उपचार पद्धती। मॅडम, काय सांगाल नॅचरोपॅथीबद्दल आणि कशी असते एकूण उपचार पद्धती आणि हा पर्याय कसा ठरू शकतो? नेचुरोपैथी आपको शब्द से ही पता चलना चाहिए कि नेचर और पैथी, ठीक है, यानी कि प्रकृति ने, नेचर ने जो भी हमें रिसोर्सेज दिए हैं, पंच महाभूत जिसे हम कहते हैं, ठीक है, अग्नि, वायु, जल, पृथ्वी, आकाश, तो ये पंच तत्व से पूरी ब्रह्मांड के साथ हमारी शरीर भी बनती है। यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यानी कि ये पिंड जहाँ है तहाँ पूरी ब्रह्मांड है, यानी कि ये पंच तत्व यदि ऊपर नीचे हो जाए तो हम रोगी हो जाते हैं। समझ में आया? तो यदि हमारा, जैसे सपोज आप कपड़े पहने, कपड़े फट जाते हैं तो आप किससे सिलते हो? धागे से ही सिलते हो, क्यों? क्योंकि धागे से ही बना है, थ्रेड से बना है। तो शरीर भी यदि कुछ गड़बड़ हो गया तो उसी पंच तत्व से हम ठीक कर सकते हैं। पांचवा सातवां कोई चीज नहीं, ये पांच रिसोर्स यानी कि वायु, अग्नि, जल, पृथ्वी को कैसे यूज करें और हम निरोगी रहें, यही कला हम सिखाते हैं और रोगियों को देते हैं। बेसिक नेचुरोपैथी यही है। इससे क्या होता है, आपके शरीर की जो हीलिंग कैपेसिटी, यानी कि तंदुरुस्त होने के लिए जो शरीर खुद कोशिश करता है उसमें वो हेल्प करता है। समझ में आया कि ये क्या पद्धति है? पंच तत्वों से बना शरीर को पंच तत्वों से ही ठीक करना, यही है।
अपनी हीलिंग कैपेसिटी को बढ़ा। पंचमहाभूतांनी जे शरीर बनलेलं असतं त्या शरीराला पंचमहाभूतांनीच उपचार करायची अशी ही ॲक्च्युली एक नॅचरोपॅथी आहे आणि नॅचरोपॅथीच्या माध्यमातून एकूण ही अशी एक उपचार पद्धती असते। डॉक्टर अंजुजा यांच्याकडून आपण नॅचरोपॅथी याच्याबद्दल ऐकलं। तुर्तास तर एवढंच, नवीन नवीन विषय नवीन नवीन संदर्भ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन विनीत मोरे, आदर्श ताई, खडकवर्ता, बदलापूर पश्चिम।